आपण आतापर्यंत अनेक विवाह सोहळे पाहिलेले आहेत, आगळे वेगळे विवाह सोहळे पाहिलेत, मात्र आता नागपूर मधला हा विवाह सोहळा खास आहे। 20 तारखेला असा लग्न सोहळा पार पडणार आहे, ज्यात राज्याचे गृहमंत्री स्वतः कन्यादान करणार आहेत। तर मुलाचं पालकत्व नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी घेतलंय। वधू आणि वर हे शंकरबाब पापडकर यांच्या आश्रमातील असून दोघही अनाथ असून मुखबधिर आणि कर्णबधिर आहेत। वधू वर्षा अनाथ अवस्थेत असताना नागपूर रेल्वे स्थानकावरती 2 वर्षांची असताना आढळून आली, तर समीर 3 वर्षांचा असताना डोंबिवली स्थानकावर बेवारस सापडला होता। त्यांचं पालन पोषण शंकरबाब पापडकर यांनी केलं होतं। आदरणीय ठाकरे साहेब हे मुलांचे वडील झालेले आहेत आणि गृहमंत्री अनिल देशमुख साहेब हे मुलीचं कन्यादान करतील आणि ह्या इथे 20 तारखेला रविवारी भव्य प्रमाणात सोहळा संपन्न